तर सुरुवातीला मला ते गोडगोड वाटायचं की किती छान ताई बोलतात, किती छान ताई बोलतात, किती छान ताई बोलतात, ताई तसंच बोलतात, ताई अदरवाईज पण तसंच बोलतात, नॉर्मल किचनमध्ये जाताना पण हो येतोस सर. नमस्कार, मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा नवा सीझन आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या आठवड्यामध्ये वेगळा एक धमाका बघायला मिळणार आहे. पण कालच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचेच लाडके पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला आहे आणि आज दादा माझ्याबरोबर आहेत. आज आणि खूप गप्पा मारायच्यात त्यांच्याशी. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू, थँक्यू. कशी होती आजची सकाळ? कमाल होती आणि मज्जा आली. म्हणजे घरात आल्या आल्या म्हणजे रस्ते जरा वेगळे वाटत होते प्रवास करत असताना. घरी येताना घरात दार उघडलं आणि बॅगा घेऊन असं बघितलं तर मी माझ्या लेकीला म्हटलं की तुम्ही घर थोडं छोटं करून घेतलं आहे का? कारण तिकडे एवढं मोठं सगळं सगळं मोठं मोठं ग्रँजर लाईट्स अँड ऑल, तर बाकीचं जग थोडंसं छोटं वाटायला लागलं. कारण बिग बॉस इटसेल्फ ब्रँड हा इतका मोठा आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी इतक्या मोठ्या होत्या तिथे सगळ्याच. म्हणजे म्हणजे एल ई डी किंवा प्लाझ्मा बिझ्मा पण रेग्युलर आपल्या घरातल्या टी व्हीपेक्षा असे मोठे होते. त्यामुळे सगळं मोठं होतं तिकडे. बेडरूम मोठं होतं, हॉल मोठा होता, किचन ऐसपैस, बाथरूम, सो सगळं छोटं छोटं बाहेरचं जग दिसायला लागलं होतं. म्हणजे आपण बॅक टू वर्क किंवा न्यूट्रल गिअरला परत पडत होतो, जो पाचवा गिअरला आपला चाललो होतो. सो जरा वेगळं वाटलं पण फाईन. आता जरा जुळवून घेतोय, जुळवून घेतोय. म्हणतात की असं एकदम बाहेर आलं की आपल्याला खूप एकदम सगळंच वेगळं वाटायला लागतं आणि असं खूप वेगळं जाणवतंय का की थोडं ओके. हा, युनिट मधनं मला कोशा म्हणून जी आहे तिने मला सांगितलं होतं की दादा तुम्ही ना जास्त म्युझिक चटकन हेडफोन बिडफोन लावून ऐकू नका, कारण इतक्या दिवसात बाकीचं काहीच ऐकणं झालेलं नाही आहे. सकाळचं गाणं आणि बिग बॉसचा आवाज, तर त्याच्या व्यतिरिक्त आणि तुम्ही मॉलमध्ये किंवा अशा क्राऊडेड ठिकाणी जाऊ नका, तुम्हाला चक्कर बिक्कर येऊ शकते. तर मी म्हटलं अगं या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे आणि सगळ्या अगेन गोष्टी तुमच्या इथनं असतात, तुम्ही कशा बघता त्या गोष्टी आणि मग तुम्ही कशा स्वतःला ऑर्डर करता. सो आय एम फाईन. लाईक मी म्हटलं तसं काय एवढं काय होणार नाही, पण काय म्हणूयात आपण त्याला, छोट्या छोट्या गोष्टी अशा खूप, अरे हे असं असतं का? ओके. मी पहिल्यांदा फोन बघितला तेव्हा मी म्हटलं अच्छा फोन असा असतो का, असं मी कोशालाच म्हटलं होतं. तर गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटत होत्या पण त्याला आता परत ओके ओके सगळं होत आहे. म्हणजे त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स थोड्याशा फॉलो करून चटकन मी हेडफोन अजून लावलेलं नाही आहे कानाला, म्हणजे नुसताच फोन ऐकणं आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत. नॉट न्यूट्रल होतोय म्हणजे आता हळूहळू होतोय. घरात जाताना ना खूप गोष्टी तुम्ही ठरवल्या असतील की मी घरात जाऊन मी हे करीन किंवा ते करीन, किंवा आपला ब्लॅक आपण प्लॅन करून गेलेलो असतो, त्यातल्या किती गोष्टी घरामध्ये जाऊन झाल्या असं वाटतं? बऱ्याच लोकांनी बरेच प्लॅन केले होते, ते दिसले आपल्याला सगळे तिकडे कसे लोक बदलत आहेत. मी जाताना एकच डोक्यात होतं की आत्तापर्यंत पॅडी कांबळे जो लोकांना दिसलेला नाही, आत्तापर्यंत जो दिसला आहे तो ॲक्शन आणि कट याच्यामध्ये दिसला आहे. याच्या व्यतिरिक्त सुरुवात व्हायच्या अगोदर पॅडी कांबळे काय तयारी करत असतो कुठल्या गोष्टींची, किंवा तो विंगेत कसा असतो, तो विंगेत गेल्याच्या नंतर कसा असतो, प्रयोग संपल्याच्या नंतर लोकांना कसा भेटतो, तर तो लोकांना माहिती नाही आहे. तो किती इमोशनल आहे किंवा किती रागीट आहे किंवा काय, तर ह्या गोष्टी लोकांना मी, कारण मी स्क्रीनवर आल्यावर मी कॉमेडी करणार, मी मजा करणार, धमाल करणार, तर हे तर लोकांना माहितीच आहे. आता इथे येऊन पण तेच करतोय असं मला अपेक्षित नव्हतं लोकांना, म्हणजे लोकांनी मला असं गृहित धरणं मला नको होतं. म्हणून मी तो, म्हणजे मी जेव्हा जेव्हा गमतीचे भाग येईल किंवा मी सार्कॅस्टिकली काही बोलत असे किंवा विनोदी काहीतरी कमेंट करत असे, ते ऑब्व्हियसली ते बाय डिफॉल्ट माझ्यात आहे, ते होत होतं. पण मी ठरवून ते कॉमेडी करणं किंवा ठरवून काही लोकांना हसवणं की बघा बघा मी किती तुम्हाला रिझवू शकतो आणि मी तुमचा किती एंटरटेन करू शकतो, ते मी मुद्दा म्हणून टाळल्या त्या गोष्टी. कारण मला त्या व्यतिरिक्त पॅडी कांबळे म्हणून, म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला पॅडी कांबळे नुसतं सिरियस अच्छा बरं हा असेच लुक माझे जास्त आहेत. कारण ह्या लुकमध्ये लोकांनी बघितलेलं नाही आहे मला, किंवा मी तिथे काहीतरी विचार करतोय किंवा आता काय ह्याला मी काउंटर देऊ शकतो किंवा काय बाउन्स करू शकतो, तर ह्या गोष्टींचा विचार चालू होता. आणि मी मुद्दामून काही ठरवू, फक्त एक गोष्ट ठरवली होती की मी आणखीन जास्त चांगला माणूस कसा बनेन, माझ्यातला चांगला माणूस आणखीन लोकांना कसा दिसेल, ह्या गोष्टीचा मी विचार करून गेलो होतो. की ना की माझी डागाळलेली प्रतिमा मी बाहेर घेऊन येतोय, जे काही लोकांचं तिथे झाले आत्ता आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांना त्रास होणार. सो मी ताटमानेनं आत गेलो आणि ताटमानेनं बाहेर आलो. मला रिग्रेट नाही किंवा मला रडू नाही आलं की आय वॉज हॅपी. मी सगळ्यात आनंदी माणूस होतो एलिमिनेट होताना. हा,
आणि खरं आहे तुम्ही आत्ता जे म्हणालात का की मी अजून चांगला माणूस कसा बनू शकतो, आणि तुम्ही खरं सांगायचं ना तर तुम्ही खरंच उत्तम, म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून उत्तम आहातच पण माणूस म्हणून तुम्ही किती जास्त उत्तम आहात हे आम्हाला अजून बघायला मिळालं. कारण ते एक घर असं आहे की तिथे माणसाचा स्वभाव कोणत्याही क्षणी बदलू शकतो, पण तरी तुम्ही प्रत्येक गोष्ट संयमाने शांततेने त्यात एक विनोदमध्येच हे करून, म्हणजे चिडलेला माणूस कसा हसेल हे बघितलं तुम्ही त्यावेळेस, त्याच्यामुळे ते पाहताना खूप छान वाटत होतं. पण एक असाही क्षण आला असेल की तुमचं तुम्हाला जाणवलंच की आता संयम सुटतोय, बास हे आता खूप जास्त होत आहे, पण तरीही तुम्ही कधीच कोणाला उलटं बोलला नाहीत ना तुम्ही कधी अपशब्द वापरलेत, हा कंट्रोल कुठून आला, इतका संयम कुठून आला? तो एकतर मुळातच आहे माझ्याकडे, तिथे जरा मेंटेन करावा लागला. कारण तिथे अरबाजशी भांडताना किंवा वैभवशी भांडताना म्हणजे मी खूप आणखीन सुटू शकलो असतो, पण मी खूप कंट्रोल्ड भांडत होतो. माझे शब्द त्यांना वापरण्यात येणारे शब्द निक्कीशी बोलताना किंवा भांडताना म्हणजे खूप, अदरवाईज मी बाहेर खूप, माझं तोंड खूप घाण आहे, म्हणजे माझ्या मुलांना आणि माझ्या मित्रांना चांगलं माहिती आहे की सुटतो तिथे आपण शिवीगाळ आणि मग त्याच्यावर उतरतो. पण तो प्लॅटफॉर्म असा होता की तिथे तुम्हाला खूप गोष्टी कंट्रोल करणं, मेंटेन करणं खूप गरजेचं होतं, आणि त्या पद्धतीनं मी केल्या. काय म्हणूया त्याला की सुटू शकला असता, म्हणजे ताईंशी बोलताना पण ताई ताई नाही ताई ऐका ऐका, तर तिथं एखादा चढा सूर लागला असता किंवा एक अपशब्द एखादा तुम्हाला कळत नाही का इतक्या वेळा पण सांगून, असा सूर मी ताईंसाठी नाही वापरू शकणार. तर तो तुमच्या समवयीन लोकांसाठी तुम्ही कुठल्या भाषेत बोलता, कुठल्या सुरात बोलता, आणि तुमच्यापेक्षा सिनियर जे लोक असतात त्यांच्याशी तुम्ही कसं बोलता, हे ना खूप अपब्रिंकिंगचा भाग आहे तुमच्या. तुम्ही कुठे, तुम्ही लहानाचे मोठे जिथे झालेले असता, तुमचे आई बाबा तुमच्याशी, तुमचा परिवार तुमच्यासोबत, सभोव तुमचा ॲम्बियन्स, तुमच्या तुम्ही ज्या लोकांमध्ये उठता बसताना त्या लोकांचा तुमच्यावर खूप प्रभाव असतो, आणि तो प्रभाव जो माझा आहे तो चांगला प्रभाव आहे हे तिथं दिसलं. नाहीतर ते खूप गंडलं असतं वातावरण की म्हणजे अरे इतकं छान विनोद करतो, इतकं छान लोकांना हसवतो, हा तर वेगळाच आहे. तर तो वेगळा नाही, तो खरंच असा आहे, हेच मला फक्त तिथं मेंटेन करायचं होतं. हा पण ज्या वेळेला जान्हवी तुम्हाला उलटसुलट बोलली खूप त्याची चर्चा झाली, आणि ते फार आम्हालाही प्रेक्षक म्हणून बघताना ते फार वाईट वाटलं की हे नव्हतं बोलायला पाहिजे तिने, पण त्यानंतर तुम्ही इतक्या मोठ्या मनाने तिला माफ केलं. तेव्हा ना काही लोकांना असं वाटलं होतं की तुम्ही एक स्टँड तेव्हा घ्यायला आहात की तुम्ही चिडलात, पण ज्या क्षणी तुम्ही तिला मोठ्या मनाने माफ केलं अर्ध्या लोकांचं म्हणणं हे होतं की ह्यांचं मन मोठं आहे, माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे तुम्ही तिथे दाखवून दिलं, त्यावेळेस असं नाही वाटलं का की संयम आता सुटतोय हे खूप जास्त झालं? किंवा जर का तेव्हा तुम्ही घरात नसत आणि हे बाहेर घडलं असतं तर तेव्हा तुमची रिॲक्शन वेगळी असती? कदाचित वेगळी असती, पण जे लोक माझ्या सान्निध्यात आहेत, माझ्या मुली, माझी इमिडिएट फॅमिली, माझी बायको, तर त्यांना माहिती आहे. मी घरात पण जेव्हा आमची भांडणं प्रत्येक घरात होतात, जेव्हा भांडणं होतात तेव्हा मी खूप संयमानं ते हाताळतो. कारण काय होतं, मला एक गोष्ट माहिती आहे की तू भांडतेस मी भांडतोय, तू भांडतेस मी भांडतोय, एका मोमेंटला सूर चढे चढे जातात आणि तुमच्या हातनं ना काहीही विचित्र गोष्ट होऊ शकते. तुम्ही हात उचलू शकतो तुमचा, किंवा तुम्ही घरातली एखादी गोष्ट तोडू शकता. तर ह्या गोष्टी होण्यापासून मी खूप घाबरतो, किंवा त्या ह्याच्यात एखादं मी काहीतरी स्टेटमेंट करेन आणि ते तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि त्याने मला फरक पडणार असतो. म्हणजे जान्हवीला कदाचित बोललो असतो तर मला आयुष्यात काही फरक पडला नसता, पण मी हे मला माझ्या घरात माझ्या मित्रांसोबत ह्या गोष्टी मी पाळतो तर मी त्या बाहेर पण माणूस म्हणून मी पाळायला पाहिजेत. म्हणजे दुसरं तिसरं परक माणूस आहे म्हणून मी त्याच्याशी वेगळा नाही वागणार, कारण मी तो खोटा मी तिथं गेलो नव्हतो. मला जे मी माझ्या पर्सनल वैयक्तिक आयुष्यात मी जसा वागतो तसाच मी वागतो. आणि हा संयम ना तुमच्या अनुभवात नाही तुम्हाला वाटतं, म्हणजे मी गेली इतकी वर्ष ह्या इंडस्ट्रीत काम करतोय, इतक्या लोकांना भेटलोय, इतक्या लोकांशी उठलोय बसलोय वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की आईला ओके ते अच्छा असं नाही आपण नाही करायला पाहिजे. मागे एकदा आपल्याकडनं झालं होतं, कोण बोललं नव्हतं पण कदाचित यापुढे कदाचित बोलेल. तर त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी नोटीस होतात. मी नेहमी म्हणत असतो तुमचे ना कान आणि डोळे उघडे ठेवा, आणि वेळ येईल तुमचा टर्न येईल ना तेव्हा तोंड उघडा. तुम्ही सतत जर बडबड बडबड करत राहिलात ना तर नको वाटतं लोकांना, त्याची व्हॅल्यू त्याची गंमत नाही येत, हात आला हात सांगणार नाही नाही. तुम्ही ठराविक चार वाक्य बोला, जसं सूरज पण करायचा, सूरज खूप बोलायचा नाही, तो ठराविक चार वाक्य बोलायचा, पण ते मार्मिक बोलायचा, करेक्ट बोलायचा, कारण त्याला फापट पसरा बोलता यायचं पण नाही. सो तशा पद्धतीनं तो संयम तुमचा ना तुमच्या अनुभवात नाही येतो, संयमानच संयम येतो असं मी म्हणेन.
सिरियस खूप झालं थोडंसं, मला आता टास्कबद्दल छान गमती जमती आवडतील विचारायला. ज्यावेळेस तो तुम्ही ऍक्ट केलात एक घरातल्या सगळ्या सदस्यांवरती, तो जो टास्क होता त्यामध्ये घनश्यामनी तुम्हाला तो हात दिला नाही पण आमच्यासाठी तुम्ही जिंकला होतात, आम्हाला खूप आवडलं ते. पण त्याची तयारी करायला साधारण खरंच किती वेळ दिला होता, म्हणजे आम्हाला दिसताना की तो टास्क तुम्हाला दिला आणि लगेच तिकडे तुम्ही सगळे स्टेजवर आलात, सो मधल्या वेळेत तुम्हाला साधारण किती वेळ मिळाला? 10 ते 15 मिनिटं. हां, म्हणजे आम्हाला अनाऊन्स केलं की आता पुढे तुम्ही असं असं करायचं आहे आणि कोणाला काय करायचं आहे कोणाला काय करायचं, एकदा त्यांनी नोटीस आली ती, ब्रीफिंग आलं आणि त्याच्यानंतर कपडे काय घालण्यापासून, कारण ते अचानक टास्क होतं, ते तिथे होते माझ्याकडे काही लिटरली लोकांकडे जे अवेलेबल होते त्या कॉस्ट्युममध्ये लोक आले होते, की ठरलेलं नव्हतं की ह्या दिवशी असा असा टास्क होणार म्हणून आदल्या दिवशी मेजरमेंटचे तुमचे कपडे आलेत असं काही नव्हतं, लोकांनी तिथल्या तिथे ते अरेंज केले होते. सो त्या बाबतीत सगळ्यांना शाबासकी आहे, ज्या पद्धतीनं सगळ्यांनी चट तयारी केली आणि तो लिटरली 10-15 मिनिटाचा अवधी होता. त्यातच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी, तुमचे कपडे करायचे, काही पोरींनी मेकअप केले, आम्ही मला ज्या गोष्टी करायच्या होत्या, ओके याचं काय करता येईल, ओके फाईन याचं काय करता येईल, ओके असं करून ते पटकन चटकन एकदा बोलून घ्या किंवा ती प्रॅक्टिस करा आणि असं. पण तिथं घनश्यामने इतकी माती खाल्ली होती, कारण मी त्याला तिथे चालू टास्कमध्ये बोललो पण तर मी बघितलं तर हा लोक काय करतायत ते बघत नाही, त्याचं लक्ष फक्त अरबाजकडे होतं. तर म्हटलं घनश्याम लोक काय परफॉर्म करतायत ते पण बघ, नुसतं अरबाजकडे बघू नकोस, कारण अरबाज त्याला सांगायचा की ओके किंवा नाही, ह्याला जिंकव किंवा त्याला जिंकव, हे अरबाज त्याला सांगत होता आणि त्याला माहित होतं की त्याची टीम जिंकणं खूप गरजेची होती, तो पण त्या टीममध्ये असणार होता. पण काही लोक खूप वेड्यासारखे खेळले, त्यांनी खूप अप्रामाणिक खेळले आणि त्याचं इतकं वाईट वाटतंय की ह्याच्यामुळे आमचं नुकसान नाही केलं, त्यांनी स्वतःचं नुकसान केलेलं आहे, जे घनश्यामने केलं आहे, जे जान्हवीने केलं आहे. जान्हवीच्या केसमध्ये मी आपोआप मोठा झालो, मला काही करायची गरजच लागली नाही. जान्हवीने एखादं स्टेटमेंट करणं आणि लोकांचा त्याच्यावर, म्हणजे घरातल्यांचं पण आणि बाहेर प्रेक्षकांचं पण, त्यामुळे मला काहीच करावं लागलं नाही. कधी कधी तुम्ही काहीही न करता खूप करता असं त्यातनं, त्या घटनेतनं मला लक्षात आलं. सेम घनश्यामच्या बाबतीत की त्याने मला, कारण ठीक आहे मरणाची शर्यत नव्हती की इथं जिंकलंच पाहिजे, पण एक साधी गोष्ट होती की ह्याने बरं केलं, ह्याने याच्यापेक्षा बरं नाही केलंय, दिसत होतं ते की लोक तिथं ऑडियो, म्हणजे जे 8-14 लोक बसलेले होते ते ज्या पद्धतीनं हुरियो करत होते, तर अरे क्लिअर कट तो रिझल्ट होता की इथं मी जिंकलो होतो पण त्याने ते त्याला दिलं. सो लोकांनी स्वतःच्या करिअरची किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटीची माती करून घेतली तिथं असं मला वाटतं. मी ज्यावेळेस घनश्यामला भेटले होते त्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू केला होता, बाहेर आल्यानंतर ते त्यांनी सांगितले, त्याला निकीने सांगितलं होतं की मला बेड हवा आहे त्याच्यामुळे तू जिंकव आपलीच, तो त्यांनी ते लक्षात ठेवून तो त्यांनी पूर्ण सगळे डिसिजन्स त्या टास्कचे घेतले. तो तसा वयाने आता लहान नाही आहे की आर्या 24 हा साधारण 21-22 सूरज 22-23 ते एवढी पण लहान नाहीत मुलं ना, की तुम्ही आता इनफ मोठे झालेले आहात, तुम्हाला डोकं आणि तू बाहेर पुढारी म्हणून मिरवतोस, तर काही गोष्टी मलाही त्याला सांगायला लागत होत्या. जो पुढची जी आणखीन 20 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे लॅकिंग होता तर त्या गोष्टी मी त्यांना सांगत होतो, पण ह्या साध्या गोष्टी होत्या, तुम्ही कोणाचं किती ऐकायचं, तर ते खूप चूक झाली त्यांची मला वाटतं. आणि त्यांनी बाहेर येऊन लोक आय डोंट नो म्हणजे तोंडावर बोलतील की नाही, पण मागे तर नक्कीच लोक बोलतील त्यांच्या की अरे यार तुम्ही चुकीचे निर्णय घेतलेत आणि तुम्ही फालतूगिरी केली ती. होय अगदी अगदी घरामध्ये ना खूप गोष्टींच्या चर्चा झाल्या आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती वर्षाताईंच्या मराठी भाषेची, म्हणजे त्याला तोड नाही खरंच, त्या खूप उत्तम अभिनेत्री तर आहेतच आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं मराठी सुद्धा इतकं छान आहे. त्या घरामध्ये असताना एक साधारण त्यांच्याबरोबरचं एक असणं कसं होतं, म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की मे बी त्या तिथेच म्हणून तसं वागतायत का, किंवा काय प्रेक्षकांना एक प्रश्न असतो, तुम्हाला काय वाटलं? मी अदरवाईज त्यांच्याशी फार माझं इंटरॅक्शन झालेलं नाही आहे ह्या घरात, मी पहिल्यांदा इतका वेळ आणि इतके दिवस मी त्यांच्यासोबत, नाहीतर याच्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये भेटायचो, तर तेव्हा एक टिपिकल फॉर्मल आपण बोलतो, हॅलो हाय कशा आताई ओके ओके काय चाललंय आता असे कशा आला तुम्ही, तर ते फॉर्मल जे होतं ना ते तेवढ्या पुरतं, त्याच्यावर फार आपण भाष्य करू शकत नाही किंवा त्याही माझ्या बोलण्यावर कदाचित मला जज करू शकत नाही. पण तिथं आल्याच्या नंतर एकतर सिनेमात काम करणाऱ्या ॲक्टर, नाटकात काम करणाऱ्या ॲक्टर आणि टेलिव्हिजनला काम, हां त्यात सिनियर, तर सुरुवातीला मला ते गोडगोड वाटायचं की किती छान ताई बोलतात, किती छान ताई बोलतात, किती छान ताई बोलतात, ताई तसंच बोलतात, ताई अदरवाईज पण तसंच बोलतात, नॉर्मल किचनमध्ये जाताना पण हो येतोस सर, अरे ताई असंच बोलत, मग ते ना बोलणं ते
अति गोड किंवा गुळ आहे ना तो नको वाटतो. म्हणजे थोडासा जेवण झाल्याच्या नंतर एक थोडा गुळ आपण स्वीट डिश म्हणून खाणं, आणि कंटिन्युअस रोज गुळच खातोय, रोज साखरेचेच पदार्थ येतात असं होई, मग कधी कधी ना ते नाटकी वाटतं, थोडीशी नौटंकी वाटते. म्हणजे अगदी हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, हे लोकांना काय वाटतं मग, तर ताई थोडंसं नॉर्मल बोला की असं वाटायचं खूपदा, की भांडताना पण तोच ॲटिट्यूड, तुम्ही प्रेमाने बोलताना पण तोच, तुम्ही आणखीन गोष्टी टास्क करताना पण बचाव नाही ताई, बचाव कसं, कॉमन सेन्स आहे, तिथे तुम्ही दोघंच आहात, तुम्हाला वाचवायला कोण येणार आहे दोघं. तर ते कधी कधी मला खोटं वाटलं, किंवा काय म्हणतो डान्स करताना किंवा एक स्टेजवर काही गोष्टी परफॉर्म करताना, तिथं तुम्ही ठीक आहे, तिथं तुम्हाला स्पेशल काय म्हणतो आपण त्याला फोकस्ड राहणं खूप गरजेचं आहे, पण अदरवाईज तुम्ही चहा पिताना किंवा सलाड खाताना किंवा तिथे नॉर्मल असायला पाहिजे असं मला वाटतं. तर थोडंसं ते खटकत होतं कुठे कुठे की सतत, आणि शुद्ध भाषा शुद्ध भाषा शुद्ध भाषा, म्हणजे नको आता शुद्ध भाषा, अशुद्ध बोला थोडं, असंही झालं आमचं काही काही वेळेस. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रत्येकाची पर्सनॅलिटी आहे, त्यांना त्या अदरवाईज घरी पण तशाच असतील मे बी, आणि ठीक आहे तो त्यांचा लुकआउट आहे. बाकी हां, कधी कधी मग अशा आता खूप बोलतायत खूप बोलतायत, मग आम्ही कधी कधी चला निघा आता इथनं जरा उठूयात, जरा अनिझी व्हायला होतं, मग खूप शुद्ध शुद्ध शुद्ध, पण फाईन हां, त्या त्यांच्या जागी करेक्ट आहे. खूप छान वाटलं दादा गप्पा मारून. खरं तर मला अजून खूप प्रश्न आहेत मनात, पण आता वेळेभावी आपल्याला थोडंसं थांबावं लागतं आहे. पण आम शुअर तुम्ही लवकरच नवीन प्रोजेक्ट्समधून आमच्या भेटीला आला आणि आपली तेव्हा भेट होईलच, आणि पुन्हा भेटू आपण. थँक्यू सो मच, आणि घरातला खेळ तुमचा छान होताच, आणि तुम्ही खूप कमाल आहात, आणि कायम असेच राहा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.